अरे मला असं वाटतं की संजय शिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा मी विरोध करतो, हे करतो. सब खाने वाले है, सब नाटक करते है उसके अंदर, सब खाने वाले है उसके अंदर, बंदरवाजे के अंदर सब खाने वाले है उसके अंदर. यांनी बावनकुळेने तर त्याला त्यांच्या मुलगाला असं विचारायला पाहिजे होतं की कशी होती रे ते कटलेट, बीफ कटलेट माझ्यासाठी का नाही आणलं तू, आपण सोबत बसून खाल्लं असतं ना, मी देवेंद्र भाऊ आणि सगळे आपले मंत्री कुठून खाल्लं होतं आमच्यासाठी, पण आण नेक्स्ट टाइम गेला तर. आणि ते बिलवाल्याला सांग ते बीफ त्याच्या मत टाकू नका, फक्त कटलेट टा. देश से लेकर शहर तक हर पल की खबर, शहर का सबसे तेज न्यूज नेटवर्क औरंगाबाद तक. नाही आता काय हे की सर्वप्रथम तर मी ओवैसी साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांनी माझं नाव डिक्लेअर केलं आणि माझ्यासोबत अजून चार लोकांचं नाव डिक्लेअर केलेले आहे. म्हणजे हे कन्फर्म इलेक्शन लढणार होते याच्यामध्ये काही दुमत नाही आहे, कारण आमचे दोन सिटिंग MLAs आहे त्याच्यामध्ये, एक मालेगावचे आणि एक धुलियाचे. आणि फारुख शाब्दीनेही मागच्या वेळी इलेक्शन लढलो होतो आणि खूप चांगलं त्यांनी कामगिरी केली होती. तर त्या अनुषंगाने हे जे पाच कॅन्डिडेट डिक्लेअर करण्यात आलेले आहे हे एक सुरुवात आहे. आता आम्ही फ्रायडेपासून परवापासून आमची फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया सुरू करणार आहे. जे जे इच्छुक आहे त्यांनी ते फॉर्म्स इथून कलेक्ट करायचं आहे. त्याची काही फीस आहे ते MIM पार्टीचा जे हैदराबादचा हेडक्वार्टर आहे त्याच्यामध्ये ते फीस डायरेक्टली DDच्या आधारावर ते फीस जमा करण्यात येईल. आणि एक डेट आम्ही फ्रायडेला ठरवणार आहे की या डेटपर्यंत आम्ही जे जे इच्छुक उमेदवार आहेत यांनी आपले फॉर्म्स भरून ते सबमिट करायचं आहे. आणि ते सगळे फॉर्म्स जे आहे ते ओवैसी साहेबांकडे पाठवण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेतील. फॉर्म सगळ्यांना घ्यायचा आहे. समजा माझं नाव डिक्लेअर झाला असे तरी सुद्धा ते फॉर्म मलाही घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर अवैसी साहेब ठरवतील की कोणाला तिकीट द्यायचं कोणाला नाही द्यायचं. मी जसं म्हटलेलं आहे की आम्ही जे ठराव हे प्रस्ताव दिलेला आहे महाविकास आघाडीला त्यांची आम्ही वाट बघितलेली आहे. पुन्हा त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहे एका पत्राद्वारे, कारण आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे, काही नेत्यांनी सांगितलेले आहे की मीडियाच्या वतीनेच आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला काही अलायन्स करायचं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला काही असं फॉर्मल पत्र मिळालेलं नाही आहे पार्टीच्या वतीने. तर मला असं वाटतं की हे सगळं जे आहे ना ते एक्सक्यूजेस आहे, एक्सक्यूजेस देण्यात. त्यांनी स्पष्टपणे सांगावं की आम्हाला पाहिजे MIM सोबत जाण्यात इच्छुक आहे किंवा नाही आहे. मी मीडियाच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचलो, तुम्हीही माझ्या मीडियाच्या वतीने तुम्ही पोहोचले असते की नाही बाबा तुम्ही लिहित मध्ये आम्हाला द्या, आम्ही दिलं असतं. पण आपल्याला काही जेव्हा करायचं नसतं ना तर फक्त असे एक्सक्यूजेस देण्याचं हे कारण आहे. तरी सुद्धा त्यांनी जे सांगितलेले आहे की आम्हाला काही फॉर्मल असं पत्र मिळालेलं नाही आहे, तर ते फॉर्मल लेटरही आम्ही तयार करू आणि त्यांना पाठवू. आम्ही कोणत्याही प्रयत्न सोडणार नाही आहे, कारण आम्हालाही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेबांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये पराभव करायचा असेल तर आमचीही प्रामाणिक इच्छा आहे की कोणत्याही रीतीने म्हणजे काहीही एक्सक्यूज पुढे कुणाचाही समोर असायला नको की याच्यामुळे हे झालेलं आहे त्याच्यामुळे हे झालेलं आहे आम्ही सीट्स लढलेलं आहे. आता आम्ही तुम्हाला प्रामाणिकपणे आम्ही आमची इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हाला तुमच्या सोबत यायचं आहे. आता हे बॉल तुमच्या कोटामध्ये आहे की तुम्हाला काय निर्णय घ्यायचं आहे, तुम्ही एकदा स्पष्ट करून टाका तुमचे मोठे नेते आहे की हो किंवा नाही आहे त्याचा. आता म्हणजे असं आम्ही किती वाट पाहणार तुमचं.
तर आम्ही आमची प्रक्रिया सुरू करणार आहे. आता ते याच्यावर निर्भर असणार आहे की समजा MBA सोबत आम्ही गेलं काही ठरलं तर आम्ही जे सीट्स आहे, कारण आम्हालाही माहित आहे की अलायन्स मध्ये कुठेतरी कुणाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणजे आपल्या शहराचा तुम्ही बघितलं असेल की सीट्स एका पार्टीला सुटणार तर दोन पार्टीजचे जे कार्यकर्ते आहे त्यांना ते ऍडजस्ट करावं लागत आहे. आता हे चौथी पार्टी ही आली तर आम्हालाही माहित आहे की अलायन्स मध्ये सगळ्यांना सगळं सीट्स लढता येत नाही, तर त्या अनुषंगाने आम्ही त्या वेळी निर्णय घेऊ. आता नाही, आम्ही तर MBA सोबत गेलं तर आमची तयारी आहे की खूप लिमिटेड सीट्स आम्ही लढणार आहे. आणि समजा नाही झाली तर आम्हालाही माहित आहे की आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये हे जे सगळं पक्ष लढणार आहे त्याच्यामध्ये आमचा चान्सेस खूप चांगले आम्हाला वाटत आहे. एकटं ही लढलं तर MIMला खूप मोठा स्कोप आता निर्माण झालेला आहे. तरी सुद्धा आम्ही तुमच्याकडे येण्यास इच्छुक आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. नाहीतर आम्ही तसंही आमचे जितकं सीट्स निवडून यायचं आहे ते निवडून येणारच आहे एकटंही आम्ही लढलं तर. आता एकदा आमची इच्छा काय आहे की तुम्ही प्रामाणिकपणे आमच्यासोबत बसा, तर सही बसून चर्चा करा. तुम्ही तसंही म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की NCP आता कोणी केरळाची एका मुस्लिम पार्टीला इथे आणणार आहे, म्हणजे याचा अर्थ हे झालेला आहे ना की तुम्हाला फक्त हिरवा झेंडा कुठे कुणात पाहिजे म्हणून ते त्यांना बोलवत आहे. आमची ताकद काय आहे हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही आम्हाला एकदा स्पष्ट करून सांगा की काय तुमची ताकद आहे, तुमच्या निवडणुकीमध्ये दाखवा, तर आम्ही दाखवायला तयार आहे. मला आमची प्रामाणिक इच्छा जे म्हटलेलं आहे की आम्हाला MIM पक्ष हे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचं कशा वाटोळे केलेले आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे वारंवार येत आहे. म्हणजे आम्ही इतकं लाचार नाही झालेले आहे की तुम्ही नाही दिलं तर आम्ही घरी बसणार आहे करके. म्हणजे एकदा तुम्ही स्पष्ट करून द्या की तुमची ताकद दाखवून द्या तर आम्ही दाखवून देऊ. आणि तुम्ही जेव्हा आम्हाला नाही म्हणणार की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही, तर एका अर्थाने तुम्ही हेच सांगणार आहे ना की तुमची काही ताकद नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोबत घेत नाही. म्हणजे एकदा तुम्ही स्पष्ट केल्यानंतर मग आमची ताकद काय आम्ही दाखवायला तयार आहे. ठीक आहे ना, उसमें म्हणजे काय आहे की अंबादास दानवे दुसऱ्या हे लेवलचे नेते आहे, त्यांचे जे अध्यक्ष आहे एकदा त्यांनी स्पष्ट करून सांगावा, उद्धव ठाकरे साहेबांनी सांगावा आम्हाला की नाही आम्ही निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला नाही पाहिजे. आणि तसंही म्हणजे आमची इच्छा हेच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिमांचं मत घेणारी जे पक्ष आहे ते आपल्याला सेक्युलर म्हणणारे जे आहे ते तसंही शिवसेना सोबत गेलेले आहे. मग शिवसेना सोबत जाताना तुम्हाला MIM पक्ष तुम्हाला अनटचेबल कसं वाटतं, अछूत कसं वाटतं की नाही आपल्याला यांना हात लावायचंच नाही आहे. म्हणजे एका अर्थाने हे दोघं पक्षांनीही ठरवलेले आहे की आम्हाला या समाजाचा फक्त मत पाहिजे, त्यांची लीडरशिप नको व्हायला पाहिजे. आणि एकदा तुम्ही बोलून द्या ना आम्हाला कशाला की आम्हाला लिहित मध्ये आणलेलं नाही आहे, काही फॉर्मल इन्व्हिटेशन आम्हाला मिळालेलं नाही आहे मीडियाकडून. अरे मी मीडियामध्ये आलो असता तुम्ही मीडियामध्ये बोलायला पाहिजे होतं की नाही, एकदा आम्हाला पत्र आलं तर आम्ही त्याच्यावर विचार करू करके. फक्त एक्सक्यूजेस द्यायचं आहे, तर आम्ही असा खूप जास्त दिवस आम्ही थांबू शकलो नसतं म्हणून आम्ही आता फ्रायडे पासून आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया सुरू करणार आहे. आणि तरी सुद्धा आम्ही टाइम देत आहे त्यांना, तरी सुद्धा आम्ही त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही टाइम देत आहे की तुम्ही याच्यावर विचार करा आणि आम्हाला सांगा की काय निर्णय आहे. याच्या बाबतीत ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अनेकदा हे सांगितलेले आहे की आम्हाला MIM सोबत जायचं नाही आहे, आम्ही जाणार नाही आहे. मग
त्यांनी वेगळं लढावा, ह आम्ही वेगळं लढतो. आता सध्या तरी काही नाही आहे, पण काय आहे की येणाऱ्या दिवसामध्ये अनेक जे आपल्याला मोठे पक्ष म्हणणारे जे आहे त्यांचे मोठे नेते कशा या डालवरून त्या डालवर उड्या मारणार आहे आपल्याला बघायला मिळणारच आहे. कोणीही थांबायला तयार नाही आहे. विधानसभेचं इलेक्शन असं असतं की एक नेता 5 वर्ष तयारी करतो आणि ऐन वेळी त्याला सांगण्यात येतं की नाही रे बाबा हे सीट आपल्याला सुटणार नाही आहे, हे सीट आपल्या जे अलायन्स पार्टनर आहे त्यांना देण्यात येत आहे. मग अशा वेळी त्या नेत्याला असं वाटतं की मी माझं 5 वर्ष कशाला वाया घालू, तर ते कुठे ना कुठे जंप करतो, दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. नाही मिळाला तर एकटा आपण इंडिपेंडंट लढण्याच्या तयारी असतो. मग असे अनेक नेते आमच्याकडेही येणार आहे की आम्ही तुमचं तिकीट घेण्यास तयार आहे. राज्यामध्ये सत्तेतले विरोधातले विरोध असे काही तिसरी आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. नेते एकत्र येऊन लोकांच्या समस्या सोडवतात, जसे की बच्चू कडू असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा राजू शेट्टी असतील, यांनी तिघांनी एकत्र येऊन असं जर तिसरा पर्याय जर तुमच्या समोर आला तर एमआयएम यामध्ये सामील होईल का? आला तर नक्की. मी पहिलेही याच्या बाबतीत बोललेलो आहो की म्हणजे लोक त्रस्त झालेले आहे. जे प्रस्थापित अलायन्स जे आहे ते सत्ताधारी असू द्या किंवा विपक्षामध्ये महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, लोकांना असं वाटतं की आपल्याला एक थर्ड पर्यायही आवश्यक आहे. काही कॉन्क्रीट झाला तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीतही पॉझिटिव्ह राहू. महत्वाचे दोन सण सोबत आलेले आहेत, पैगंबरांची जयंती असेल व गणेशोत्सव. तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी 2 पाऊल पाठीमागे आलेले आहेत आणि त्या दिवशी तो उत्सव साजरा न करता त्या कोणी 2 दिवसामध्ये धुळ्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आणि नाशिकमध्ये देखील 3 तास अगोदर काढणार अशा पद्धतीचं नियोजन आहे. त्यामुळे कुठेतरी एक जो बिघडत चाललेला जातीय स्वरूप आहे त्यामुळे एक चांगला उदाहरण या समोर आलेलं आहे. संभाजीनगरमध्ये असंच तुम्ही पुढाकार घेणार का? नाही, तुम्ही मागच्या वर्षी ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सुद्धा मुस्लिम समाजाने खूप एक चांगली भूमिका घेतली होती की आपल्याला 2 मोठे सण आहे. हिंदू समाजासाठी ही गणपती विसर्जनाचा मोठा सण असतं आणि आमच्यासाठी तर पैगंबर मोहम्मद याच्या बाबतीत काही असू द्या हे मोठंच असणार आहे. तरी सुद्धा मुस्लिम समाजाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगले निर्णय घेतले होते आणि यावेळी सुद्धा अनेक शहरामध्ये असे निर्णय घेण्यात आलेला आहे पोलिसांशी चर्चा करून. अच्छा, याच्या बाबतीत मी काही निर्णय घेण्यासाठी हे नाही आहे, जबाबदार नाही आहे. कारण सगळीकडे जेव्हा मोर्चे निघतं तर त्याची एक कमिटी असतं. आपल्याकडे ही एक कमिटी आहे, डॉक्टर मुर्तुजा त्याचे चेअरमॅन आहे. त्यांच्या सोबत पोलिसांचीही चर्चा झाली होती. मागच्या वेळी काहीतरी जमत नाही होता म्हणून पोलिसांनी मला सांगितलं होतं की आपणही मध्यस्थी करून, तर त्यावेळी आम्ही मध्यस्थी केली होती. ते कमिटीचे सगळे सदस्य आणि पोलिसांसोबत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने एक कमिटी असल्यामुळे मला ते निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे. मी कमिटीलाही विनंती करणार आहे की कुठल्याही प्रकारचं असं टेन्शन होऊ नये की एका दिवसा आपल्याला सगळं काही करायचं आहे, तर त्याच्या बाबतीत त्यांनीही विचारपूर्वक निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री भाषणात म्हटले की लाडली बहीण योजनेमुळे दुसरे योजना जे आहे दुसरे ते राखडले जातात, त्यांनी सांगितलेलं आहे. सांगितलं तर सगळ्यांना माहित आहे ना. आणि मुख्यमंत्रीने हे पण सांगायला पाहिजे होतं की आम्ही हे आमची बहिणीचे लाड जे आहे ते फक्त 3-4 महिन्यासाठीच करायचं आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे पैसेही नाही आहे आणि समजा आम्हाला हे स्कीम पुढे ढकलायचीच असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कापण्यात येतील, त्यांच्या बोनसचे पैसे कापण्यात येतील आणि दुसरी जे राज्य सरकारची जे स्कीम्स आहे ते त्याचा फटका शेतकऱ्यांवर बसू शकतं, त्याचा फटका इंडस्ट्रीजवर बसू शकतं. ते बहुतेक राज्याचे जे टॅक्स वसूल करण्यात येतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृद्धी करण्यात येईल. कारण तुम्हाला तुमच्या लाडली बहिणांना खुश करण्यासाठी ते पैसे तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर मला काहीही आश्चर्य वाटलं नाही जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी असं म्हटलेलं आहे. सगळ्यांना माहीत आहे की आज महाराष्ट्र सरकारची तिजोरीवर किती मोठा हे पडलेला आहे.
आणि फक्त मी बोलत आहे असं नाही आहे, अनेक आयएएस अधिकारी सेक्रेटरी लेवलचे अधिकाऱ्यांनी सुद्धा हे रेड अलर्ट जारी केलेला आहे की आपल्या तिजोरीमध्ये काहीही पैसा शिल्लक राहणार नाही, पगार देण्यासाठीही आपल्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही आहे. पण राजनितीचा निर्णय आहे, राजनितीसाठी त्यांना हे सगळं करावं लागणार लागत आहे. मीही समजू शकतं की मतदानासाठी काहीतरी सौदेबाजी हे करत आहे. तर बघा आता येणाऱ्या काळामध्ये कोणाचा दबाव नाही. त्यांनी हे बघितलं की मध्य प्रदेश मध्ये हे लाडली बहिणीला बघून त्यांना मत मिळाले होते हे नक्की आहे. पण महाराष्ट्राची परिस्थिती तशी आहे का, त्यांचं फायनान्शियल इतकं ते ऍडजस्ट करू शकणार का, ते शक्यच नाही आहे. कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठी गंभीर समस्या महाराष्ट्रामध्ये आहे. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या येथे होत आहे. पीक कर्ज कोणीही बँक द्यायला तयार नाही आहे. पीक विमा जे आहे त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. मग एका साईडला एका वर्गाला खुश करण्यासाठी तुम्ही हे जे लाडली बहीण योजना काढलेली आहे ते आमचे सर, पण दुसऱ्या साईडला तितकंच रोष जे आहे ते शेतकऱ्यांना आपल्याला बघायला मिळत आहे. तर कहां पे सबको खुश रख सकेंगे, उसके अंदर जेब में कुछ पैसा रहेगा तो ऐसा बांटते रहेंगे उसके अंदर. अब पैसा ही नहीं है जेब के अंदर, ठन ठन बजना शुरू हो गया है, तो अब इनको ही जवाब देना पड़ेगा कि कितने महीनों तक किस किस का लाभ आप करने वाले हैं करके. तसा काही प्रस्ताव तर आलेला नाही आहे. आता जेव्हा एकटा चलोरेची भूमिका मी घेणार आहे आणि मी पहिलेही याच्या बाबतीत बोललेलं आहे, राजनैतिक पक्षासोबत आपण अलायन्स करू शकतो, जातीच्या आधारावर करणं मला असं वाटतं हे योग्य ठरणार नाही आहे. आणि आज एक खरी गोष्ट आहे की जरांगे पाटील साहेब जे आहे एक मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून एक उभे राहिलेले आहे, तर ते मला असं वाटतं की एक योग्य ठरणार नाही जातीच्या आधारावर. ते पक्ष काढलं तर आम्ही पक्षासोबत जाऊ शकतो, त्यांच्या पक्षासोबत जाऊ शकतो, कुणाचाही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो, पण जातीच्या आधारावर हे करणं मला वाटतं की बरोबर होणार नाही. तर ते कशा देणार आहे, त्यांनी पक्ष काढलं तर आम्ही पक्षासोबत जाऊ शकतो, कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो, पण फक्त एका समाजाचा आणि दोन समाजाचा मिलन होणं म्हणजे हे मला वाटतं हे बरोबर नाही आहे. आमच्या आमच्या आयडियोलॉजी प्रमाणे हे बरोबर होणार, पण आमचा पक्ष आहे, राजनैतिक पक्ष आहे. AIMIM जे आहे एक राजनैतिक पक्ष आहे, ते पक्ष म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या बाबतीत आम्ही लढत आहे. आणि फक्त याचा अर्थ हे होत नाही की आमच्या पक्षामध्ये आता फक्त मुस्लिम समाजाला मत हे मिळणार आहे तिकीट, अन्य जातीचे लोकही आम्हाला अप्रोच करू लागलेले आहे. तुम्ही आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशन जेव्हा सुरुवात होईल तर तुम्हाला बघायला मिळणार आहे की किती जातीचे लोक आमच्या संपर्कात आलेले आहे, आमचे फॉर्म घेतलेले आहे, आमच्या पक्षाच्या तिकिटावर लढण्यास इच्छुक आहे. नाही, मी कशाला सल्ला देऊ, ते म्हणजे ते इतकं हुशार आहे की त्यांच्या एका आवाजवर आता पूर्ण महाराष्ट्रातले जे मराठा समाजातले लोक आहे त्यांच्या एका आवाजावर इकट्ठा होत आहे. तर मी खूप लहान आहे त्यांना असं सल्ला देण्यासाठी. त्यांच्याकडेही मतलब चांगले लोक आहे, त्यांनी निर्णय घ्यावा, ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना तुम्ही इथून आंतरवाडीला गेला, तिथे जाऊन त्यांना समर्थन दर्शवलं, मात्र गेल्या 10 दिवसांपासून संभाजीनगर मध्ये देखील मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून एक तरुणी क्रांती चौकात उपोषणाला बसलेली आहे. बघा, मी तर माझं माझं मत स्पष्ट आहे की सरकार जे आहे आज महाराष्ट्रामध्ये कुणाची सरकार आहे तर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब, त्यांना निर्णय घ्यायचाच असेल की आपल्याला द्यायचंच आहे तर एका दिवसामध्ये ते निर्णय घेऊ शकतं, पण त्यांना द्यायचंच नाही म्हणून बिचारे इतकं वर्ष झालेले आहे ते अशाच त्यांना हे कमिटी स्थापित करतं, ते एक स्टडी कमिटी करतं, आता मंत्री येतो, मंत्री त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलतो,
तर दुर्दैव आहे मला असं वाटतं की फक्त उल्लू बनवण्याचं हे काम सुरू आहे सरकारच्या वतीने, आणि जे विपक्ष मध्ये बसलेले आहे त्यांचीही सरकार होती, ते आज ज्या प्रकारे सरकारवर हे बोट दाखवत आहे की हे करत नाही, मग माझा प्रश्न हे आहे की तुमचीही सत्ता होती, तुम्हाला द्यायला होतं तर तुम्ही त्यावेळी दिले असते, मग जेव्हा सत्तेमध्ये असते तर सगळ्यांना विसरून जायचं, विपक्षात आले की फक्त एकमेकांवर बोट दाखवायचं काम करायचं. आता अनेक जे विरोधी पक्षामध्ये बसलेले लोक आहे त्यांना मी एक प्रश्न विचारतो की मुस्लिमांच्या बाबतीत ही तुम्ही का निर्णय घेतला नाही जेव्हा आपली सत्ता होती, मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत ही आपल्याला घ्यायला पाहिजे होतं ना, आमच्यासाठी तर कोर्टानेही होकार दिलेला होता, तर त्यावेळी तुम्ही घेतलं नाही काही निर्णय. आता सत्तेमध्ये आलेले लोकांवर बोट दाखवायचं. सुशीलकुमार शिंदे मागे गृहमंत्री होते देशाचे, त्यावेळेला त्यांनी लाल सोबत भाषण केलं, म्हणजे एका व्यक्तीने मला सांगितलं भाषण करा, मी केलं, त्यामुळे मी लोकप्रिय गृहमंत्री झालो. काश्मीरला जाताना मला भीती वाटायची असते. नाही म्हणजे देशातला गृहमंत्री असणारा माणूस असा म्हणत असेल तर एक म्हणजे खूप चिंतेची बाब आहे आणि दुर्दैव म्हणावं लागेल. कारण काय आहे की ज्या टाइमला काश्मीरमध्ये आतंक होतो तर त्यावेळी आपणने आपल्या लोकांना काश्मीरी लोकांना हिंमत देण्यासाठी की मी तुमच्या पाठीशी उभे आहे, देश तुमच्या पाठीशी उभे आहे अशा वक्तव्य करायला पाहिजे होतो. हे सांगणं की म्हणजे मला भीती वाटायची तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतो की मला भीती वाटते की तुम्ही जा इम्तियाज जलील, तुम्ही जा असद ओवैसी साहेब, तुम्ही जाऊ शकता का, आम्ही गेलो असता तुम्हाला भीती वाटली असती तर मग तुम्ही तर कशाला म्हणजे नाही असं नाही म्हणजे हे सांगणं बरोबर नाही आहे. B4 वरून एक राजकारण सुरू झालंय. बावनकुळे यांच्या मुलाने जो अपघात केला होता नागपूरमध्ये त्यावरून बोलताना संजय राऊत असं म्हणतात की बावनकुळेंचा जो मुलगा आहे संकेत बावनकुळे याच्या हॉटेल बिलामध्ये बीफ कटलेट आढळलेला आहे, त्यामुळे हेच का यांचं हिंदुत्व. एकीकडे असं राऊत म्हणतात तर दुसरीकडे संजय सिरसाट त्यांना टोळा लागावतात, त्यामुळे बीफ वरून पुन्हा राजकारण सुरू झालं. काय वाटतं? अरे मला असं वाटतं की संजय सिरसाटने किती वेळा बीफ बिर्याणी खाल्ली असेल, आजही खात असेल. हे नाटक आमच्या समोर दाखवू नका की बीफचा आम्ही विरोध करतो हे करतो गपचूप किती वेळा खाल्लं असेल, त्यांचं बिल आम्ही काढलं तर त्यांच्या किचनमध्ये जाऊन बघितलं तर तेही सापडतील आपल्याला. हे काय राजनितीसाठी काही राऊतांनी काढलं, त्यांना विरोध संजय सिरसाटांनी. नाही नाही पण संजय सिरसाट नाही खात असेल का तुम्हाला काय वाटतं की उसने किती वेळा खाल्लं असेल कबाब बबाब त्यांनी सगळं खाल्लं असेल. आणि बावनकुळे साहेबांचे हे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की आज बीफ वर जे ट्रेन मध्ये जे घटना घडलेली आहे हे खाणारे लोक वेगळे, सत्तेमध्ये बसलेले किंवा विपक्षात मध्ये बसलेले हे सगळे खाणारे लोक आहे. त्याचं टार्गेट कोण होत आहे तर ते गरीब 72 वर्षाचा एक जे आपल्या मुलींसाठी काही मटण घेऊन जात होता, बीफ घेऊन जात होता, ते भाईसचा होता कशा होता उसके अंदर. पण अशा प्रकारच्या मारणे म्हणजे खाणारे लोक हेच आहे. त्याच्यामध्ये संजय राऊत ही असू शकतं, बावनकुळे ही असू शकतं आणि संजय सिरसाटही असू शकतं. खाणारे हे लोकच आहे. पण भडकवण्याचं काम हे बिचारे लोकांवर आपल्या सामान्य लोकांवर करतं आणि हे मग युवा जे आहे ते ट्रेन मध्ये बघत नाही की कोण आहे. नाही ते याचं उत्तर बावनकुळेने द्यावं ना की तुम्ही आम्ही खाल्लं तर सगळं तुम्हाला दोष दिसत, बीफ खाल्लं म्हणजे आम्ही देशद्रोही होतो आणि तुमचा मुलगा खाल्ला तर त्याच्या बाबतीत काही नाही आहे. यांनी बावनकुळेने तर त्याला त्यांच्या मुलगाला असं विचारायला पाहिजे होतं की कशी होती रे ते कटलेट बीफ कटलेट, माझ्यासाठी का नाही आणलं तू, आपण सोबत बसून खाल्लं असतं ना, मी देवेंद्र भाऊ आणि सगळे आपले मंत्री कुठून खाल्लं होतं, आमच्यासाठी पण आण नेक्स्ट टाइम गेलं तर. आणि त्या बिलवाल्याला सांग ते बीफ त्याच्या मत टाकू नका, फक्त कटलेट टा. औरंगाबाद तक मीडिया जो है वो पिछले कई सालों से बहुत अच्छी खिदमत दे रहा है, लोगों तक खबरें पहुंचाने का काम कर रहा है और उसकी रीच बढ़ रही है, उन्हें सिल्वर बटन मिला है. मैं उनको मुबारकबाद देता हूं और उम्मीद करता हूं कि आगे उनको सिल्वर की जगह गोल्ड भी मिले, गोल्ड के बाद प्लैटिनम भी मिले और वो इसी तरह से लोगों का काम करते रहे. शुक्रिया.
आहे.